नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेतोय महत्त्वाची बातमी, त्यांनी आपण सुरुवात करतोय। भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। या सर्व 12 आमदारांचं निलंबन कोर्टानं रद्द केलं आणि या आमदारांना एका वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं होतं। विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ झाल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि निलंबनाचा ठराव असंवैधानिक, बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारला सुनावलंय। तर आज पुन्हा एकदा साधारण ही तिसरी सुनावणी होती 12 आमदारांच्या निलंबनाच्या विषयाला घेऊन। जर आपल्याला आठवत असेल तर पहिल्या सुनावणीला सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं की अर्थात निलंबन आणि निलंबन मागे घेण्याचा अधिकार जो आहे त्या संदर्भातला अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे आणि त्याकडे या 12 आमदारांनी त्यांच्याकडे या संदर्भात निलंबन मागे घ्यावं म्हणून अर्ज करावे गेल्या अधिवेशनाच्या पूर्वी म्हणून ते अर्ज करण्यात आले होते। दुसऱ्या सुनावणीच्या वेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि आज जी सुनावणी घेण्यात आलेली आहे त्यात विधानसभेचा म्हणजे 12 आमदारांच्या निलंबनाचा जो विधानसभेचा ठराव होता तो आता सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवला। याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, हा ठराव रद्द करत असताना सुप्रीम कोर्टानं कोणती महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत? खास करून ज्या पद्धतीनं निरीक्षण नोंदवली आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती खास करून कोर्टाने तीन प्रमुख निरीक्षण नोंदवलेली आहे। एक तर आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा जो ठराव आहे हा असंवैधानिक आहे, म्हणजे घटना विरोधी हा संपूर्णपणे ठराव आहे। विधानसभेने जो ठराव घेतलेला आहे हा घटना विरोधी आहे। त्यानंतर दुसरं एक त्यामध्ये त्यांनी निरीक्षण नोंदवलं आहे ते आहे बेकायदेशीर। हे कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन घेतलेला निर्णय आहे, म्हणजे हा बेकायदेशीर आहे, कायद्याच्या विरोधात आहे, कायद्याचं उल्लंघन करणारा हा ठराव होता। तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला, म्हणजे विधानसभेला काही निश्चित अधिकार आहे त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन त्याची सीमा जी असते अधिकाराची सीमा उल्लंघन खास करून या हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय घेताना दोन प्रमुख मुद्दे जरा तुला थांबवतोय। आपल्या बरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण भाऊ, आपण बघताय सुप्रीम कोर्टानं 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव जो आहे तो रद्द ठरवलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते। शेवटी या देशामध्ये संविधान लोकशाही मोठी आहे, त्या ठिकाणी मेजॉरिटी 3 पक्षाचं आहे, म्हणून आम्ही सूड भावनेनं कोणालाही निलंबित करू, वाटेल तसा कारभार करू हे चालत नाही हे न्यायालयानं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिलंय आणि एक जबरदस्त चपराक या ठिकाणी राज्य सरकारला त्या ठिकाणी मिळालेली आहे। कारण जी गोष्टच झाली नव्हती निलंबनाच्या दृष्टीनं ती क्रिएट करण्यात आली आणि बहुमत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं होऊ नये, सभागृहात वोटिंगला त्या ठिकाणी त्यांची संख्या कमी व्हावी अशा प्रकारच्या वाईट हेतून या ठिकाणी हे निलंबन दीर्घकालीन केलं होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक सनसनीत चपराक न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारला या ठिकाणी दिलेली आहे आणि एक देशाकरता लोकशाही करता एक दिशादर्शक असं भूमिका न्यायालयाच्या निर्णयातनं जाते। म्हणजे कुणाचंही सरकार असो त्या ठिकाणी वाटल्या सरकारला आली लहर म्हणून त्या ठिकाणी एका मिनिटात निलंबन करायचं, ज्या लोकप्रतिनिधींना 3,000-3,000 मतदारांचं नेतृत्व करतात निवडून दिलेलं असतं 3,000,000 आणि तुमच्या लहरीवर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, त्या मतदारांची त्या लोकांची प्रतारणा करायची, हे लोकशाही चालणार नाही, अभिप्रेत नाही हे सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी दाखवून सिद्ध केलं। प्रवीण भाऊ, न्यायालयाने असंही म्हणलंय की निलंबनाचा ठराव हा असंवैधानिक, बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देत असताना नोंदवलंय। अनेक ताशेरे गंभीर आक्षेप सरकारच्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या बाबतीत त्या ठिकाणी नोंदवलेले सर्वोच्च न्यायालयाने आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून या ठिकाणी केल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्ट मत त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सरकार कशा पद्धतीनं सूडभावनेतनं काम करतंय आणि अगदी आमदारांना निलंबित करण्यापर्यंत यांची हुकुमशाही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चालते हे महाराष्ट्रातील जनतेला एकदा पुन्हा दिसून आलंय आणि सर्वोच्च न्यायालयाने
या ठिकाणी लोकशाहीच सर्वश्रेष्ठ आहे, तुमची हुकुमशाहीचं स्वरूप लोकशाहीला देणार असाल तर या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेत लोकशाहीमध्ये ते टिकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिलंय. प्रवीण दरेकरजी, ज्या प्रकारे म्हणजे यापूर्वीही सभागृहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरनं आमदारांचं निलंबन झाल्याचा इतिहास आहे, पण ज्या प्रकारे 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं तो सभागृहाच्या नियमांना धक्का होता असं आपल्याला वाटतं का या निर्णयानंतर? 100% कोणीही गैरवर्तन केलं आमचं काही म्हणणं नाही. आपण त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या ठिकाणी ती अपेक्षितही आहे, कारण त्या सभागृहाचा डेकोरम शिस्त पाळलीच पाहिजे. परंतु आम्हाला वाटतं म्हणून हे 12 जण निलंबित करायचे, त्यांची संख्या कमी करायची, म्हणजे उद्या सरकार आमचं जे धोक्यात रोज एक एक दिवस असतं ते आपण निश्चिंत होऊ आणि असा गळा घोटण्याचं काम करून सरकार आपल्याला चालवून या लोकशाहीमध्ये चालतच नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे चुकीची ती कृती होती, ज्या कृतीला सुप्रीम कोर्टाना त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय. आणि मी तर म्हणेन देशातील लोकशाहीसाठी राज्यांना त्या ठिकाणी दिशा देणारा असं त्या ठिकाणचा निर्णय आहे, कारण सरकार कुणाचंही असू दे, आम्हाला त्या ठिकाणी वाटलं म्हणून त्याला रद्द करा, ह्याला सस्पेंड करा असं यापुढच्या काळामध्ये होणार नाही, कारण हा निर्णय त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा अशा प्रकारच्या मनमानीला निश्चितच चाप लावणार आहे. पण मग उशिरा का होईना सत्यमय जयते असं म्हणता येईल? सत्तेचा मार्ग मोकळा झाला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर होते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. त्यांनी थेट याविषयीची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली. त्यांनी असं म्हटलंय की निलंबनाचा ठराव असंवैधानिक बेकायदेशीर असल्याचं यापूर्वी आम्ही म्हणत होतो, पण आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय आणि अखेर आमच्या 12 आमदारांचं निलंबन करण्याचा जो ठराव होता तो रद्द केल्यामुळं आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आलेले हे आमदार हे कामकाज करू शकणार आहेत. याविषयी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, तू सांगत होता की हा निर्णय देत असताना कोणती कोणती महत्त्वाची निरीक्षणं न्यायालयाने नोंदवली आणि काय म्हटलंय? विशाल, मी ज्या या सगळ्या संदर्भात निरीक्षण नोंदवली कोर्टाने, ते नोंदवताना तीन प्रमुख मुद्दे मांडले ज्याचा उल्लेख मी केला होता. एक तर असंवैधानिक आहे, विधानसभेच्या अधिकाराच्या कार्यशक्तीच्या बाहेर आहे, आणि सोबतच ज्या पद्धतीने एक अतिशय महत्वाचं जे निरीक्षण नोंदवलं आहे ते हा बेकायदेशीर आहे. असे तीन नोंदवताना त्यांनी दोन आधार घेतलेले आहे. हे दोन आधार कुठले जर महत्वाचं म्हणजे बघितलं तर एक तर कोर्ट घटनेच्या कलम 194 चा या सुनावणी दरम्यान उल्लेख झाला होता, त्यानुसार विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला 60 दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही. हा एक अतिशय महत्वाचा कलम होतं ज्याचा त्याचे उल्लंघन या निर्णयाने झालेलं, म्हणजे हा जो ठराव घेतला होता. आणि सोबत दुसरं एक अतिशय महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1991 कलम 151A नुसार कोणत्याही मतदारसंघाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतिनिधी नाही असं व्हायला नको. साधारणतः दोन्ही जर या दोन्ही कायद्याच्या मर्यादा बघितल्या आपण तर या दोन्ही मर्यादा उल्लंघण्याचं काम या ठरावाने केलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याचा आधार घेताना तीन प्रमुख निरीक्षण जी नोंदवली आहे ती एक तर असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या विधानसभेच्या अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन हा घेण्यात आलेला निर्णय आहे. त्यामुळे या दोन जे प्रमुख सुनावणी दरम्यान ह्या प्रशांत मी तुला थांबवतोय. काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा बोलतात, थेट जाऊया तिथे. निश्चित त्यांचा मान ठेवलं पाहिजे आणि सर्व नेते मंडळी किंवा शासनातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वर बघतील तो निर्णय येऊ द्या, ते वाचून बघू आपण काय त्यामध्ये एक्झॅक्ट आहे आणि त्यानंतर भाष्य करता येईल. पण ज्या पद्धतीनं गदारोळ सभागृहात झाला होता त्यानंतर अध्यक्षांनी निलंबन केलं होतं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला तर सर्वोच्च संदर्भात आहे, मात्र पुन्हा एकदा हे गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा भाजपच्या उत्तर प्रत्युत्तर त्याच्यावरती येतील सदस्यांनी कुठेतरी मान राखणं सभागृहाचं देखील तितकंच गरजेचं वाटतं. बघा, मान सर्वांनी ठेवलं पाहिजे, जे भाजपचे आमदार आहेत किंवा आपले आहेत सत्ताधारी किंवा विपक्ष जो आहे सर्वांनी मान ठेवलं पाहिजे. सदनाचा मान शेवटी हा सर्वोत्तम राहतो. सदन हा आपला एक मंदिर आहे आणि सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आला आहे तो आताच आला आहे, ते वाचू आम्ही आणि नंतर त्यावर भाष्य करता येईल. यावेळेला पण